चंद्रपुर शहर महानगर पालिका की ओर से भव्य रक्तदान शिविर का आयोजन महानगर पालिका जोन कार्यालय क्रमांक 1 में किया गया। चंद्रपुर शहर महानगर पालिका की ओर से भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया है और सितंबर महीने में 4 चरणों में यह रक्तदान शिविर का आयोजन किया गया है, जहां पहले चरण में 8 सितंबर को महानगर के मुख्य इमारत में रक्तदान शिविर का आयोजन किया गया और वहीं आज 14 सितंबर को महानगर पालिका जोन कार्यालय क्रमांक 1 में रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस मौके पर महापौर राखी कंचलावार, स्थायी समिति सभापति रवि आसवानी, जोन क्रमांक 1 के सभापति छबुताई वैरागड़े मौजूद थे। इस मौके पर रक्तदान करने वाले रक्तदाताओं को महापौर राखी कंचलावार के हाथों प्रमाण पत्र दिए गए। वहीं इस मौके पर महापौर राखी कंचालाव ने इस रक्तदान शिविर के संबंध में मीडिया को जानकारी दी। पावसाळा सुरू झाला, पावसाळा संबंधित आजार सुरू होते, घुमणा, मलेरिया आणि या आजारामध्ये रक्तांचा प्लेटलेट कमी होतो आणि आता चंद्रपूर शहरात रक्तांचा तुटवडा सुरू झालेला आहे आणि आम्ही सुधीरबाऊंच्या मार्गदर्शनात माननीय माझे पालकमंत्री सुधीरबाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आम्ही ब्लड डोनेट कॅम्प त्यांचं मार्गदर्शन असं होतं की ज्यावेळेस डेंग्यू आणि मलेरिया होतो तेव्हा प्लेटलेट कमी होतात आणि लोकांना रक्ताची गरज भासते आणि आपल्याला इथून रक्ताचा तुटवडा पडलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही मुख्य इमारतीत एकदा ब्लड डोनेट कॅम्प घेतला, तिथे 38 लोकांनी ब्लड डोनेट केलं आणि आज झोन क्रमांक 1 इमारतीमध्ये ब्लड डोनेट कॅम्प घेतला आहे आणि आता इथे नुकतीच सुरुवात झालेली आहे। झोन 2 आणि झोन 3 पण असेच कॅम्प ब्लड डोनेट कॅम्प घेतो आहे, ज्यांना कोणालाही ब्लड डोनेट करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। अजून आमचे 2 दिवस आहे, तुम्ही ब्लड घेऊ शकता कारण की चंद्रपूर शहरात रक्ताचा तुटवडा आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी आपली काळजी तर घ्यायचीच आहे। 1 दिवस शनिवार माझा कोरडा दिवस पाळायचा आहे, आजूबाजूचे भांडेसुद्धा कोरडे करायचे आहे कारण डेंग्यूची साथ सुरू झालेली आहे। महानगरपालिका फवारणी करते, फॉगिंग करते, स्वच्छता करते, पण त्याच्यासोबतच तुम्हाला पण या उपक्रमाला साथ द्यायची आहे, तुम्हालाही सहकार्य करायचं आहे आणि आपली काळजी आपणच घ्यायची आहे आणि स्वस्थ राहायचं आहे।